specifying money. Kindly baga. The value of k for which the lines are perpendicular to each other. Don't line perpendicular. When this condition kind, a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 is equal to 0. So, पहली line जहाँ point मधुर pass होते हैं, जलाके ऐसा लिखो equation x plus 5 है, but x minus 5 upon minus 2 y minus 2 upon 3k and z plus 1 ला z minus 1 upon 3 and the second line पर x minus 3 upon 7k y minus 4 upon 3 upon 2 आणि z minus 3 upon 4 या फॉर्म मध्ये लिहिलं. याच इक्वेशन ला कंपेयर करायचं कार्टेशियन फॉर्म बरोबर. दोन्ही इक्वेशन म्हणजे x minus x1 upon a y minus y1 upon b आणि z minus z1 upon c या बरोबर. पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशोज a1 b1 c1 आणि दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशोज a2 b2 c2 तर यांचे मल्टिप्लिकेशन चे ऍडिशन 0 जर लाईन काय आहे परपेंडिकुलर तर काय होईल मग a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 is equal to 0. So minus 2 into 7k plus 3k into 2 plus 3 into 4 is equal to 0. तर हेच आहे ना minus 14k plus 6k plus 12 is equal to 0. तर हेच काय होईल minus 8k is equal to plus 12 is equal to 0. So 8k is equal to 12 and k is equal to 3 by 8. Is the value of k? तर याचा ऑप्शन आहे a 25 नंबर. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26 काय दिले यार. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 26 द शॉर्टेस्ट डिस्टेंस बिटवीन द लाइन्स. दोन लाइन मधला शॉर्टेस्ट डिस्टेंस काढायचे. x upon 2, y upon 2, and z upon 1. And second line, x plus 2 upon minus 2, y minus 4 upon 8, z minus 5 upon 4 lies in the interval. आता दोन line मधल shortest distance. तर याचं formula आहे. यालाच आपण कंपेयर जर केलं तर ही लाईन कोणत्या पॉईंट मधून पास होते त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन आणि झेड वन कार्टेशियन फॉर्म बरोबर कंपेयर केलं आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज ए वन बी वन सी वन काय आहेत. लाईन पास होते ओरिजिन मधून आणि डायरेक्शन रेशो आहेत 2 2 1. सेकंड लाईन पण ज्या पॉईंट मधून पास होते त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत -2 4 5. ओके x प्लस 2 ला x मायनस 2 असं लिहिलं आणि याचे डायरेक्शन रेशो a 2 b 2 c 2 तर हेच काय आहे -2 8 4. मग काय शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स. डिटर्मिनंट ऑफ x 2 मायनस x 1 y 2 मायनस y 1 z 2 मायनस z 1 a 1 b 1 c 1 a 2 b 2 c 2 आणि डिवाइड ला स्क्वेअर रूट ऑफ याच ॲरेचं सोल्युशन. तर a1 b1 c2 मायनस b2 c1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a1 c2 मायनस a2 c1 स्क्वेअर प्लस a1 b2 मायनस a2 b1 स्क्वेअर. ओके या डिटर्मिनंट स्क्वेअर मग आता काय होईल. आधी हा डिटर्मिनंट आपण सॉल्व करू. x2 वाय एक्स वन मायनस 2 4 Direction ratios 2, 2, 1 and minus 2, 8, 4 divided by square root of kind 8 minus 8
0 plus 8 plus 2, 10 square plus 16 plus 4, 20 square. Okay, so it is equal to minus 2 into 0 minus 4 into 10 plus 5 into 20 upon square root of 100 plus 400. So distance between the lines is equal to minus 40 plus 100 is 60 upon square root of 500. So it is equal to 60 upon 10 root 5 so 6 upon root 5 it is equal to root 5 n h upon multiply q is a value upon substitute key so it is 2.7 ही value is the distance between the two lines 2.7 value आहे मात्र हे कोणत्या इंटरवल मध्ये आहे तर याचा ऑप्शन येतो बी ओके तर याची व्हॅल्यू लाइज इन द इंटरवल 2 टू 3 2 पेक्षा ग्रेटर आणि 3 पेक्षा कशी आहे लेस तर याचा ऑप्शन आहे बी हा जेईई मेन 2016 ला लागतो नेक्स्ट क्वेश्चन Number of real values of lambda for which the lines are coplanar. ये दोनी line coplanar है, एकाच plane मध्ये है. मग आता काय करायचं बघा लक्ष द्या. Question number 27. Condition of coplanarity. तर याच term ची value. मी काय केलं दोन line चा point of intersection. दोन line मध्ये ज्या प्लेन मध्ये आहे त्या प्लेनचे इक्वेशन आपण फाइंड करू अल्फा प्लस लॅम्डा बीटा इज इक्वल टू 0 ओके पहिल्या लाईनचे इक्वेशन आहे x प्लस y प्लस 2z मायनस 3 अल्फा प्लस लॅम्डा इनटू बीटा सेकंड प्लेनचे इक्वेशन 2x प्लस 3y प्लस 4z मायनस 3 इज इक्वल टू व्हॅल्यू काय 0 त्या required plane से equation minus 4 एकर तो यहलास में simplify के लग तो काय होई x plus 2 lambda x मुझे 1 plus 2 lambda into x plus 1 plus 3 lambda into y plus 2 plus 4 lambda into z minus 3 minus 4 lambda is equal to 0 तर x y z चे जे coefficients आहे हे plane चं cartesian formula चे equation तर direction ratios of normal to plane plane ला असणाऱ्या normal चे direction ratios a b आणि c च्या values आहेत 1 plus 2 lambda 1 plus 3 lambda आणि 2 plus 4 lambda आता बघा त्यांनी काय सांगितलं आहे lines are if the plane is plane containing the line is parallel to z axis हे plane z axis ला parallel आहे okay z axis ला parallel plane चा normal हा perpendicular असणार direction ratio of normal to plane and it is perpendicular to z axis z axis ला कसा असणार perpendicular z axis चे direction ratios काय आहेत त्याला आपण a2 b2 c2 जर म्हणतो काय आहेत 1 0 0 direction cosines किंवा ते direction ratios z axis चे 0 0 1 मग काय होईल यांच्या product चे addition 0 0 की product 0 2 plus 4 lambda into 1 is equal to 0 So 4 lambda is equal to minus 2. Lambda is minus 1 half. So equation of plane
काय होईल लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली मायनस वन हाफ ही टर्म कॅन्सल होईल मायनस वन हाफ वन मायनस थ्री बाय टू वन हाफ वाय काय ना मायनस वन हाफ व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली वन मायनस थ्री बाय टू तर टू मायनस थ्री मायनस वन हाफ वाय परत इथेही लॅम्बडाची व्हॅल्यू मायनस वन हाफ टू टू कॅन्सल मायनस थ्री माइनस माइनस प्लस टू इज इक्वल टू जीरो सो माइनस वन हाफ वाई माइनस वन इज इक्वल टू जीरो सो वाई प्लस टू इज इक्वल टू जीरो इज द इक्वेशन ऑफ प्लेन आता कैलक्युलेट काय करायचे तुम्हाला शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स मग त्या झेड ऍक्सिस वर असणाऱ्या कोणताही पॉइंट या पॉइंटचं या प्लेन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय डी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द प्लेन तर ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी झेड वन प्लस डी अपॉन स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द प्लेन मग आता काही इकडे व्हॅल्यू ए बी सी च्या व्हॅल्यूज काय आहेत ए ची व्हॅल्यू झिरो बी ची व्हॅल्यू वन सी ची व्हॅल्यू झिरो म्हणजेच काय वन इन टू वाय कोऑर्डिनेट किती झिरो प्लस तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट लाईनच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचे तर वाय प्लस टू तर हेच येते प्लस टू सी ची व्हॅल्यू झिरो आहे आपण रूट ए ची झिरो बी ची झिरो आणि सी ची व्हॅल्यू आहे वन वन स्क्वेअर सो इट इज इक्वल टू टू ओके तर याचं ऑप्शन आहे बी क्वेश्चन नंबर 27 याचं ऑप्शन बी सॉरी याचं ऑप्शन आहे ए नंबर ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा तर लॅम्बडाचे आपल्याला ओनली वन व्हॅल्यू इथं मिळालेली आहे एक मिनिट क्वेश्चन नंबर 28 आपण घेतला ओके शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स 28 नंबर क्वेश्चन आहे बिटवीन द झेड ऍक्सिस अँड द लाईन्स छेड ऍक्सिस आणि या लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणाऱ्या प्लेनचे इक्वेशन काढलं मग ते प्लेन झेड ऍक्सिस ला कसं आहे पॅरलल सो नॉर्मल टू द प्लेन इज परपेंडिक्युलर टू झेड ऍक्सिस ओके हा कन्सेप्ट व्यवस्थित समजू शकला मग प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो मिळाले एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी याला कम्पेअर केलं ए बी सी च्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे नॉर्मलचे डायरेक्शन रेशो आणि हे प्लेन झेड ऍक्सिसला परपेंडिक्युलर झेड ऍक्सिसचे हे डायरेक्शन कोसाइन्स तर यांच्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन काय असणार झिरो यावर लॅम्बडा मिळाला मायनस वन हाफ आणि प्लेनचे इक्वेशन लॅम्बडाची व्हॅल्यू इथे टाकली वाय प्लस टू इक्वल टू झिरो मग याच झेड ऍक्सिसवर असणाऱ्या कोणत्याही पॉईंटचं या प्लेन पासूनचं डिस्टन्स म्हणजेच काय शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स तर हेच मिळालं टू तर 28 नंबरचा ऑप्शन आहे बी तर यातलाच 27 नंबर क्वेश्चन झाले 27 तर काय दिलेलं आहे नंबर ऑफ डिस्टिंक्ट और रिअल व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा फॉर विच द लाईन्स आर कोप्लेनर लाईन कोप्लेनर म्हणजे काय तर डिटर्मिनंट x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, a1, b1, c1, and a2, b2, c2, is equal to 0. पहिली लाईन ज्या पॉईंट मधून पास होते याचे कोऑर्डिनेट 1, 2, minus 3 आणि सेकंड लाईनचे 3, 2, 1 तर 3 minus 2 बघा काय व्हॅल्यू 3 minus 1, x2 minus x1 y2 minus y1 2 minus 2 आणि z2 minus z1 1 minus minus 3 आणि याला सेकंड रो मध्ये 1 2 लॅम्बडा स्क्वेअर
मेथड आहे 1 लॅम्डा स्क्वेअर 2 इज इक्वल टू 0 सो 2 0 4 1 2 लॅम्डा स्क्वेअर 1 लॅम्डा स्क्वेअर 2 इज इक्वल टू 0 तर हेच काय मी इक्वेशन बघा 2 इनटू 4 मायनस लॅम्डा रेस टू 4 प्लस 4 इनटू लॅम्डा स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 0 रिझल्ट मी दोन टर्म याला असे लिहू शकतो 2 स्क्वेअर मायनस लॅम्डा स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 4 इनटू लॅम्डा स्क्वेअर मायनस 2 किंवा मायनस 4 इनटू 2 मायनस लॅम्डा स्क्वेअर इक्वल टू 2 इनटू 2 मायनस लॅम्डा स्क्वेअर 2 प्लस लॅम्डा स्क्वेअर मायनस 4 इनटू 2 मायनस लॅम्डा स्क्वेअर इज 0 सो 2 मायनस लॅम्डा स्क्वेअर आणि 2 इनटू 2 प्लस लॅम्डा स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0 याला सॉल्व जर केलं आपल्याला नंबर ऑफ रियल व्हॅल्यूज ऑफ लॅम्डा मिळेल बघा आता काय काय येते तर 2 मायनस लॅम्डा स्क्वेअर इक्वल टू 0 और 2 इंटू 2 4 प्लस 2 लॅम्डा स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0 तर यावरून लॅम्डा स्क्वेअर इज 0 तर दोन व्हॅल्यूज मिळाल्या आणि लॅम्डा स्क्वेअर इज इक्वल टू 2 लॅम्डा इज इक्वल टू प्लस और मायनस रूट 2 तर टोटल नंबर ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यूज ऑफ लॅम्डा 27 नंबर याचा ऑप्शन आहे सी लॅम्डा इज इक्वल टू 0 लॅम्डाचे व्हॅल्यूज 0 रूट 2 अँड मायनस रूट 2 टोटल 3 व्हॅल्यूज याचा ऑप्शन आहे सी क्वेश्चन नंबर 28 आपण याच्या आधीच बघितला काय दिलंय 29 मध्ये द अँगल बिटवीन द लाईन हूज डायरेक्शन कोसाइन सॅटिस्फाय द रिलेशन L plus M plus L is equal to 0 and L square plus M square plus N square is equal to 0 and you can write it 0 with a correction I have yes line change direction cosine supplyala time correction but we can get a first relation linear and second quadratic formula and just square root the relation मी काय बोलणार एल इज इक्वल टू मायनस ऑफ एल प्लस एन ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर मायनस ऑफ एम प्लस एन स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 0 काय मिळेल याचा स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस 2 एम एन प्लस एन स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 0 म्हणजेच एम स्क्वेअर प्लस n square the values are upon substitute ke liye tab kya hai क्वेश्चन काय दिलेलं आहे व्यवस्थित लक्ष द्या एल स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर ओके ही व्हॅल्यू दिलेली आहे क्वेश्चन मध्ये थोडं करेक्शन करा एल इज इक्वल टू मायनस ऑफ एम प्लस एन याचा जर स्क्वेअर केला एल स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस टू एम एन प्लस एन स्क्वेअर आणि एल स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर व्हॅल्यू टाकली तर काय होतील या टर्म कॅन्सल म्हणजेच 2 एम एन इज इक्वल टू 0 म्हणजेच एम एनची व्हॅल्यू जर 0 आहे अँगल बिटवीन द लाईन्स आपल्याला फाईंड करायचं आहे सो डायरेक्शन रेशियोज काय येतील मग एम एनची व्हॅल्यू 0 आहे दोन डायरेक्शन कोसाइन्स यांचा प्रॉडक्ट इज 0 एम एन इज इक्वल टू 0 डायरेक्शन कोसाइन्स येतील 1/√2 1/√2 आणि 0 किंवा मायनस 1/√2 1
root 2 0 or minus 1 upon root 2 0 and 1 upon root 2. हे त्याचे डायरेक्शन कोसाइन्स होऊ शकतात. ओके, कारण अँगल बिटवीन, आता या दोन लाईन मधला अँगल काढायचा आहे. दोन लाईनचे काय होतील हे डायरेक्शन कोसाइन्स. या दोघांमधला अँगल काढायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? कॉस थीटा. आपण जर चेक केलं, कॉस थीटा इज इक्वल टू ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू. वन हाफ इन वन अपॉन रूट टू इंटू झिरो, झिरो इंटू वन अपॉन रूट टू कॅन्सल, मायनस मायनस प्लस होईल. सो वन हाफ and theta is equal to cos inverse of 1 half is the angle. Kodachi value ahe cos 60 degree kiwa yala kay manacho cos pi by 3. So it is equal to pi by 3 or 60 degree. Hadala angle between the lines 29 is option ahe D. Ani question number regular theory madhe hi example regular textbook madhe dilela ahe. If the lines are coplanar, then k can have number of values. K cha values kiti astil. Mag kay coplanarity chi condition? X2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, a1, b1, c1, ani a2, b2, c2. Determinant is equal to 0. Doni line che x2 minus x1, 1 minus 2, minus 1, 4 minus 3, 1, and 5 minus 4, 1. Final line cha direction ratio 1, 1 minus k. Second line cha ahe k 2, 1 is equal to 0. So, kai bala tha minus 1 into 1 plus 2k minus 1 into 1 minus plus k square plus 1 into 2 minus k is equal to 0. So, minus 1 minus 2k minus 1 minus k square plus 2 minus k is 0. So minus right side la plus way k square minus 2k minus 2 minus 3k plus 3k minus 1 minus 1 minus 2 plus 2 cancel is equal to 0. So k into k plus 3 is equal to 0, k is equal to 0 and k is equal to minus 3. So only exactly two values of k. Question number 30. There's an option ahe D. And in last question number 31. Ata hai subtopic asliyamul. Apan numericals 3D ani line working kami numericals ahe tashes plane ani LPP. Ashe sagal milun ek topic tayar hoto. Tar L1 ani L2 are coplanar. Then alpha can take values. Ata ithe hi same condition. Question number 31. काय डिटर्मिनंट x2 minus x1 x is equal to 5 तर काय येणार बघा आता x is equal to 5 पहिली लाईन आहे y upon 3 minus alpha आणि z upon minus याला असं लिहू शकतो x minus 5 is equal to 0. आता हे दोन्ही रेशो इक्वल आहेत तर आज 0 कॉन्स्टंट इंटू 0 असं लिहू शकतो. एक्स मायनस फाईव्ह अपॉन 0 इज इक्वल टू वाय अपॉन 3 मायनस अल्फा आणि झेड अपॉन मायनस 2 या फॉर्ममध्ये आपण लिहिलं. आणि तसंच सेकंड लाईनचंही इक्वेशन दिलेलं आहे. काय एक्स मायनस अल्फा अपॉन 0 वाय मायनस 0 अपॉन मायनस 1 आणि झेड मायनस 0 अपॉन 2 minus alpha. Okay? हे दोन equation आहे. X is equal to alpha म्हणजे x minus alpha upon 0. Y minus 0 upon minus 1. Okay? Condition of coplanarity x2 minus x1. The alpha minus 5. Y2 minus y1 0. Z2 minus z1 0. 0 3 minus alpha minus 2. Then 0 minus 1 2 minus alpha is equal to 0. आता याला जर आपण सॉल्व केलं तर काय येतं अल्फा मायनस 5 x1 मायनस x2 या फॉर्म मध्ये जर घेतलं
minus alpha, okay, 5 minus alpha into 2 minus alpha, 3 minus alpha plus 2 minus 2 is equal to 0. 5 minus alpha equal to 0, or finally 6 minus 2 alpha minus 3 alpha minus 5 alpha plus alpha square minus 2 is equal to 0. So alpha square minus 5 alpha plus 4 is 0. So yavaru 2 ani yavaru 1 acha total kiti alpha cha 3 values mithe raise the options 1 4 ani 5 alpha cha values kay eta total 1 4 ani yavaru nare value 5. Exactly 3 values of alpha are possible. So yacha option ahe 31 cha question number 31 cha A ani D. Value of alpha. Alpha can take value. A option was a 1 key value and values. Jar vichar kela tar kay D option. Yacha fakta kay paije aplyala D option. Number of values of alpha. Okay? Thank you.